सांगली जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या झालेल्या पराभवाचं खापर माजी मंत्री पतंगराव कदम यांनी कार्यकर्त्यांवरती फोडलंय. सांगली जिल्हा परिषदेतील काँग्रेस पराभवाचं खापर काँग्रेस नेते माजी मंत्री पतंगराव कदम यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर फोडलंय. निवडणुकीत कार्यकर्त्यांनी टांग मारल्यानं 10 जागा मिळाल्या अशा शब्दात पतंगराव कदम यांनी नेतृत्वाची जबाबदारी झटकून कार्यकर्त्यांना पराभवासाठी जबाबदार धरलंय. तसंच यावेळी बोलताना भाजपमुळं पराभव झाला नसल्याचं स्पष्ट केलं. त्यांना बरोबर घ्यायचं भाजप सोडून. आता ही चर्चा कोणाकोणाच्या काय झालीत ते आता मला माहिती मिळेल. आज उद्या आहे, मी उद्या संध्याकाळी जाणार आहे. जिल्हा परिषदेवर काँग्रेस राष्ट्रवादीचं हे होण्यासाठी काय तुम्ही प्रयत्न केलाय का? मी काही प्रयत्न केला नाही. आकडे पक्षाच्या वतीनं आमची संख्याच कमी आहे तर आम्ही काय प्रयत्न करणार? आमची 10 संख्या आहे. हे जे आम्हाला टांग लावले ना तुम्ही सगळ्यांनी, तुम्ही जे म्हणजे आपल्या लोकांनी कार्यकर्ते भाजपनं नाही, हां ते बघू. मला काय त्याचं वाटत नाही. मागं सुद्धा 10 वर्षापूर्वी गेली होती, काही नाही, विशेष नाही, होत असतं. देवरस्ते झाले, बाकी काय आपण माहीत नाही. ते 9,000 9,500 केलाय ना. हो मग लय जोरात काय काय असं आहे. काय झालं स्थगन प्रचार हे चर्चेला चालत नाही. रोज बोंबाबोंब चालू आहे ना, सेशनच चालत नाही. क्वेश्चनावर नाही गेले 8 दिवस, सेशन बंद आहे कर्जमाफीच्या विषयावर. आता 22 पुन्हा दोन्ही पक्षाची बैठक होणार आहे सकाळी 9:30 त्यावेळा पुढचं धोरण ठरेल. पण आता गेले 8 दिवस अजिबात चाललं नाही. तुपाचा बरोबर जिल्हा परिषदेमध्ये आघाडीसाठी राज्य पातळीवरती निर्णय झालाय. मात्र जिल्ह्यात काय परिस्थिती आहे याची माहिती नाही असं सांगत 2 दिवसात याबाबत सर्व परिस्थिती जाणून घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. जिल्ह्यातील राजकारण माहिती नसल्याचंही त्यांनी सांगितलं. आम्हाला माहिती नाही का जो कोण कोणाबरोबर ह्या जो कळालंच नाही ना. मी आता सकाळी आलोय, माहिती मिळाल्यावर सांगतो. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी ते आहे, त्यात काय फरक. मोहनराव कदमांनी त्यांनी चर्चा केली प्राथमिक. नाही नाही, ते वरच्या लेवलवरच ठरलंय. हां, काय ठरलंय की आघाडीनं जायचं आणि जे बरोबर येतील त्यांना बरोबर घ्यायचं भाजप सोडून. SBN मराठीसाठी सुजित दोडके, सांगली.